नमस्कार. आज वैशाख शुक्ल षष्ठी शके 1943. मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शहरातील अति धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 215 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी. आणि कोविशिल्डचा दुसरा डोस 85 दिवसांनंतरच घेता येणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया तर ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील C1 या वर्गवारीतील अति धोकादायक इमारती खाली करून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आज महापालिका आयुक्तांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रभाग समितीनिहाय C1, C2 आणि C2A गटातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिकेच्या वतीनं यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. लोकमान्य नगर, सावरकर नगर, कळवा, माजिवडा, मानपाडा, दिवा, मुंब्रा, उथळसर, वर्तकनगर, नौपाडा आदी प्रभाग समितीमधील अति धोकादायक C1 इमारती खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. त्याचबरोबर सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामं सुरू आहेत ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे, तसंच घनकचरा विभागाच्या वतीनं प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणं नाहीत तिथे तात्काळ चेंबरची झाकणं बसवणं, चर बुजवणं आणि खड्डे बुजवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर पावसाच्या पाण्यानं कचरा वाहून आला असून झाडांच्या पडलेल्या फांद्या, कचरा तात्काळ उचलण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले. तौक्ते वादळानं ठाण्याला चांगलाच फटका दिला असून या वादळामुळे ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी 8:30 पासून आज सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासात हा 215 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवळपास 159 झाडं ठाण्यात पडली असून 22 ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर 17 झाडं ही धोकादायक ठरली आहेत. पावसाळ्यापासून रक्षणासाठी असणाऱ्या वेदरशेड या 8 ठिकाणी धोकादायक परिस्थितीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेकदा शासकीय विभाग हे फारसं काम करताना दिसत नाही अथवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी घेत नाहीत. मात्र ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलानं कालच्या तौक्ते वादळाच्या हाहाकार परिस्थितीत ठाण्यात अशा परिस्थितीतही उत्तम कामगिरी केली आहे. तौक्ते चक्रीवादळानं जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले. तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव जिल्ह्यात काल सकाळपासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असं चित्र दिसत होतं.
चक्रीवादळाच्या परिणामांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ठाणे तालुक्यात एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाले. मीरा भाईंदर मध्ये एकाचा मृत्यू झाला तर उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोंद झाली तर एक जण जखमी झाला आहे. तसंच भिवंडी तालुक्यात एक घर आणि अंबरनाथ तालुक्यात 5 घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे. वादळी वारे आणि पर्जन्यवृष्टीमुळे डोंबिवलीकडून कल्याण फाट्याकडे येणाऱ्या देसाई खाडी पुलाजवळील लोखंडी जाहिरात फलक टेम्पोवर पडल्यामुळे दोघे जण जखमी झाले. सचिन चव्हाण आणि छवन चौधरी हे दोघे टेम्पोचे चालक आणि वाहक यामध्ये जखमी झाले असून त्यांना तात्काळ जीवदानी हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं आहे. एपीआय चव्हाण, बीट मार्शल अंमलदार पाटील, स्वामी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन या दोघांचे प्राण वाचवले. तसंच अपघाताच्या ठिकाणी जेसीबी बोलावून लोखंडी जाहिरात फलक आणि अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली. ठाण्यामध्ये तोक्ते वादळाचा फारसा फटका बसला नसला तरी काही ठिकाणी त्याने हाहाकार मात्र जोरदार माजवला. तोक्ते वादळ मुंबईपासून साधारणत 150 किलोमीटर अंतरावरून गेलं, मात्र तरीही मुंबई ठाण्यात त्याचा परिणाम जाणवला. ठाण्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस झाला, याबरोबरच अधूनमधून जोरदार वाराही सुटला होता. यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. हरिनिवासजवळ एका होंडा सिटी कारवर झाड पडलं. या कारने डॉक्टर रितेश गायकवाड हे गोडबोले हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर गाडी चालवत चालले होते. पोलीस स्टेशनजवळ गाडी आल्यावर त्यांच्या गाडीवर झाड पडलं. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण तारी या म्हणीप्रमाणे गाडीवर मोठं झाड पडूनही हे डॉक्टर सुखरूप यामधून बचावले. अग्निशमन दल आणि आपत्कालीन कक्षाच्या पथकानं डॉक्टर गायकवाड यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. दुसरा प्रकार जांभळी नाक्याजवळ घडला. समीर आर्केडवर असणारा पत्रा वाऱ्याच्या जोरदार रेट्यामुळे उडून मागच्या इमारतीमध्ये पडला. तर मुंब्र्यामध्ये नाले वाहू लागल्यानं नाल्यातील सर्व पाणी रस्त्यावर आलं. या पाण्याचा जोर इतका होता की यामध्ये रिक्षाही तरंगताना दिसत होती. सर्वत्र झाडं पडण्याच्या घटना घडत असताना अनेक ठिकाणी जीवितहानी होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सर्व जवानांना सलाम आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तोक्ते चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वाऱ्यानेही 12 झाडं उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. ही झाडं कोसळण्याचे प्रकार ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामुळेच झाली आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल असा सवाल करून जर वृक्ष प्राधिकरण खात्याचं काम जर अग्निशमन दलाकडून केलं जात असेल तर हे खातं हवंच कशाला, ते बरखास्त करून टाका अशा शब्दात शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शानू पठाण हे रस्त्यावरूनच सहभागी झाले. त्यांनी सर्व सदस्यांना तसंच सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच आणि उन्मळून पडलेली झाडं ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली. ठाण्याच्या अनेक भागात झाडं उन्मळून पडली. झाडं उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सर्व ठिकाणांची पाहणी केली.
या पाहणीमध्ये राममूर्ती रोड नौपाडा आदी भागात एकही अधिकारी फिरकला नसल्याचं पठाण यांच्या निदर्शनास आलं. शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळल्यानंतरही त्या ठिकाणी अधिकारी पोहोचलेच नसल्याचं दिसून आलं. या पाहणीनंतर वृक्ष प्राधिकरण खात्यानं वेळीच फांद्यांची छाटणी न केल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप पठाण यांनी केला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुमारे 400 झाडांची छाटणी करण्यात आली होती. मात्र ठाणे महापालिकेनं झाडांच्या छाटणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. आठवडाभर आधी वादळाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असतानाही वृक्ष प्राधिकरण खात्यानं तपासणी करायला हवी होती. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी घेतील का? या खात्याकडे जबाबदार अधिकारी नाहीत, उपयुक्त साधनं नाहीत. अशा वेळी दुर्घटना घडली की अग्निशमन दलाला पाचारण केलं जातं. जर प्रत्येक वेळी अग्निशमन दलाची क्रयशक्ती वाया घालवली जात असेल तर वृक्ष प्राधिकरण खातं हवंच कशाला, असा सवालही शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या स्थायी समितीची काल ऑनलाईन बैठक होती. या बैठकीमध्ये पाहणी दौऱ्यातूनच शानू पठाण हे सहभागी झाले. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच दाखवला, तसंच एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याचं दाखवून दिलं. एकूणच पालिकेच्या कारभाराची ऑनलाईन पोल खोल शानू पठाण यांनी केली. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्यानं मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे ठिकठिकाणी झाडं पडणं, पत्रे उडून जाणं, विजेचे खांब कोसळणं अशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्यानं एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्यानं दोन प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. मीरा भाईंदर क्षेत्रातील उत्तनच्या समुद्र किनाऱ्यापासून 10 नॉटिकल मैलांवर एक जहाज भरकटलं होतं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या परिस्थितीचा आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्यानं आढावा घेत होते. तसंच प्रत्येक पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन पथकं सज्ज ठेवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरण लाभार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढवला असून पहिला डोस घेतल्यानंतर 85 दिवसांनंतरच कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येणार आहे. कोविन पोर्टलवर या बदलाची नोंद करण्यात आली असून नागरिकांनी 85 दिवसांनंतरच दुसरा डोस घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी वाढवल्यास लाभार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याबाबत लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटानं स्पष्ट केल्यामुळे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या 2 डोसमधील कालावधी हा 6 ते 8 आठवड्यांवरून आता थेट 85 दिवसांपर्यंत वाढवला आहे. या बदलाची नोंद कोविन पोर्टलवर करण्यात आली असून पहिला डोस घेतल्यानंतर 85 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय दुसरा डोस करता नोंदणी करता येणार नाही. तसंच कोवॅक्सिन लसीच्या 2 डोसमधील कालावधीबाबत काहीही बदल करण्यात आलेला नाही. तरी नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 85 दिवसांनंतरच दुसरा डोस घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील अतिधोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश.
ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 215 मिलीमीटर पावसाची नोंद, जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी. आणि कोविशिल्डचा दुसरा डोस 85 दिवसानंतरच घेता येणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.